नमस्कार मित्रांनो, स्पर्धापंच यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आजचं महत्त्वाचं अपडेट आहे मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो. जे शिक्षक भरतीसाठी ट्राय करत होते, ज्याने टीईटी ची एक्झाम दिली होती मित्रांनो, त्यांच्यासाठी एक चांगली खुशखबर आहे मित्रांनो आजची. तर तुम्ही पाहू शकता शिक्षक भरती ऑगस्ट मध्ये होणार अशी बातमी आहे मित्रांनो. संच मान्यतेनुसार पवित्र पोर्टल ऍक्टिव्ह होणार आहे. तर मित्रांनो इन डिटेल आपण पाहूयात. लोकमत न्यूज नेटवर्क तर्फे ही माहिती आहे मित्रांनो, तब्बल 2.5 लाख बेरोजगार उमेदवारांना प्रतीक्षा असलेल्या शिक्षक भरतीचा मुहूर्त येत्या ऑगस्ट महिन्यात निघाला आहे. सध्या कार्यरत शिक्षकांची संच मान्यता 15 मे पर्यंत पूर्ण करून नवे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ऍक्टिव्ह करण्याचे नियोजन प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी यांनी शालेय शिक्षण विभागाला कळवले मित्रांनो. तर फेब्रुवारी मार्च मध्ये भरती अभियंता बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली होती मित्रांनो. 24 मार्चला या परीक्षेतील 40 लाख डीएड बीएड धारकांचा निकालही जाहीर करण्यात आला मित्रांनो. मात्र 2 महिने उलटून ही शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या हालचाली नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरलेल्या मित्रांनो. याच दरम्यान उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे शासनाला पदभरतीचे वेगवान नियोजन करणे भाग पडले मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकते असे असतील भरतीचे टप्पे तुमचे मित्रांनो. तर कार्यरत शिक्षकांची संच मान्यता 15 मे पर्यंत अंतिम करण्यात येईल. 20 मे पर्यंत शाळानिहाय अंतिम संच मान्यता वितरित होईल मित्रांनो. या संच मान्यतेतील मंजूर पदानुसार पदभरतीची कार्यवाही सुरू होईल मित्रांनो. व्यवस्थापनाच्या शिक्षक पदांची बिंदू मावली 30 जून पर्यंत प्रमाणित करण्यात येईल मित्रांनो. संबंधित व्यवस्थापनाच्या रिक्त पदांची जाहिरात 15 जुलै पर्यंत पवित्र पोर्टलवर दिली जाईल मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता 15 जुलै पर्यंत जाहिरात ही प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो. तर 20 ऑगस्ट पर्यंत उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरणे, नियुक्तीचे शिफारस करणे गरजेचे आहे मित्रांनो. तर तुम्हाला 15 ते 20 5 दिवसाच्या आत तुम्हाला तुमच्या पवित्र पोर्टलवर कुठे जॉब करायचा आहे तो प्राधान्यक्रम द्यावा लागेल मित्रांनो. दरम्यानच्या काळात दुसऱ्या तिमाही करता शिक्षकांच्या रिक्त पदांची पोर्टलवर नोंद करणे चालू राहील मित्रांनो. तर पदभरतीची कार्यवाही आवश्यक आहे मित्रांनो. गोसावी यांनी भरतीचे वेळापत्रक प्रधान सचिवांना कळवले आहे. त्यात 17 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार टेटच्या परीक्षेच्या निकालानंतरची पदभरती ची कारवाई सुरू करणे आवश्यक असल्याची बाब सचिवांच्या निदर्शनात आणून देण्याचे आहे मित्रांनो. परंतु सध्या विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिडेशन नुसार शिक्षकांची 2022-23 संच मान्यता करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांचे चित्र स्पष्ट होईल व त्यानंतर नव्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे मित्रांनो. ही आहे 8 मे 2023 ची जाहिरात आहे मित्रांनो. तर तुम्ही त्यानुसार आपली तयारी ठेवायची मित्रांनो. तुम्ही जसं पाहिलं 15 जुलै पर्यंत पवित्र पोर्टल ऍक्टिव्ह करून त्यावरती रिक्त पदांची माहिती दिली जाईल मित्रांनो. त्यानुसार आपण 20 ऑगस्ट पर्यंत आपण 5 दिवसाच्या आत प्राधान्यक्रम भरायचा आहे, नियुक्तीसाठी शिफारस करायची मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे आजचा अपडेट आहे मित्रांनो. तर अशाच नवनवीन अपडेट साठी मित्रांनो स्पर्धापंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.